आदित्य ठाकरे आठवतं आहे का तुम्हाला की गेले 4-5 वर्ष तुमचं ब्रँडिंग करण्याकरता तुमच्या मित्रांच्या कंपन्या करोडो रुपये त्याच्यावरती खर्च केले, तुमचे सभा, तुमच्या काय संवाद यात्रा, तुमची आदित्य संवाद, ए सी त्यासाठी हॉल तयार केले, सुशिक्षित माणसं पैसे देऊन आणले तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता, हे सगळे जे काही इव्हेंट ऑर्गनाईज केले त्याकरता खर्च लागतो ना, तो कुठून केलात, कशातून केलात, कुठल्या अकाउंटमधून ते खर्च दाखवले तुम्ही, तुमच्या परदेश दौरे, परदेश यात्रा, ते काय रात्रीचे जे काय उद्योग आहे त्या संदर्भात मी बोलत नाही. आदित्य ठाकरे, आम्ही जर तोंड उघडलं ना तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल. काय बोलताय खोके, तुम्ही सांगा पहिले, हे सगळे जे दौरे तुमचे करत होतात याकरता खर्च कुठून केलात, कशातून केलात, कुठल्या कंपन्या आहेत, तो तुमच्या कुठला बिझनेस आहे तुमचा, त्यामुळे कुणावर आरोप करताय खोक्यांचा, हे सगळ्या गोष्टी हवेतनं निर्माण झाल्या का, तुम्ही काहीतरी ते मुंबई महापालिकेमध्ये काहीतरी प्रोजेक्ट केले होते तुम्ही हवेतील बाष्पापासून पाणी निर्माण करण्याचा, तशा पद्धतीने हवेतून पैसे काढले का हो तुम्ही, जो मुंबई महापालिकेतील जो गडगंज पैसा जो तुम्ही जमा केलेला आहे ना खोका, यातूनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, तो मुंबई महापालिकेची हेरिटेज वास्तू आहे, ते मुंबई महापालिकेच्या महानगरपालिकेतील प्रत्येक दगड विचारतो आहे, तुम्हाला विचारतो आहे, कुठे नेऊन ठेवला आहे आमचा या मुंबई महापालिकेतील पैसा, गोरगरीब नागरिकांच्या कष्टकरी नागरिकांच्या करातून मिळवलेला पैसा तो प्रत्येक दगड विचारतोय, ती प्रत्येक भिंत विचारते मातोश्रीला की तो पैसा गेलाय कुठे, कुणावर आरोप करताय, या मातोश्रीवरचे चंदू आणि नंदू कोण माहिती आहे का, हे आम्हाला सांगायला लावू नका, हे चंदू आणि नंदू कोण आहेत, आमच्याकडे सुद्धा ही माहिती आहे कोण पैसे गोळा करत होते या मातोश्रीमध्ये, कोणी किती खोके आणून दिलेत, नारायण राणे साहेबांनी सांगितलं, त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करून देऊ नका, आणि काळ्याचे पांढरे करण्याकरता कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत, परदेशी देशी सर्व लोक ही माहिती आणून देत आहेत आमच्याकडे, अशाच पद्धतीने जर चुकीचे आरोप करायला लागलात ना तर आम्हाला हे लोकांसमोर ती जाहीर करावं लागेल.